छत्रपति शिवाजी महाराज एक प्रचंड महापुरुषाचं व्यक्तिमत्व, यांच्या कथा गाथा सांगाव्या तेवढ्या कमीच, ज्यांनी केवळ राज्य नाही तर स्वराज्य घडवलं, लढण्यापासून ते रयतेसाठी जगण्याची कला ज्यांनी शिकवली ते छत्रपती महाराज, राज्य कसं करावं हे ज्यांनी शिकवलं त्याचबरोबर त्यांनी राज्यातल्या माणसाचं रक्षण कसं करावं हे सांगणाऱ्या माणसाचा आज आपण एक नवीन पैलू पाहणार आहोत, ते म्हणजे आरमार। त्यांनी उभं केलेलं आरमार मराठाच्या पराक्रमाची साक्ष महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर आजही भक्कमपणे साद घालत आहे। एकूण 13 सागरी महाकिल्ले बांधणारा, डच पोर्तुगीज इंग्रजांचा वाढता शिरकाव रोखण्यासाठी दूरदृष्टी ठेवून हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनीच तर बांधले होते, जे आजही भक्कमपणे उभे आहे। म्हणूनच की काय इतिहासकार यदुनाथ सरकार लिहितात की शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता ही जन्मजात धुरंधर मातब्बर अष्टपैलू योद्धा सटीक राजकारणी असल्याचे त्यांच्या नौदलाच्या स्थापनेवरून दिसते, कारण त्यांना राज्य करण्यापेक्षा स्वराज्य कसे निर्माण करता येईल यावर त्यांचा अधिक जोर होता। त्यांना जितकी महाराष्ट्राच्या जमिनीची पर्वा होती त्याहीपेक्षा अधिक त्यांना या मातीत वाढणाऱ्या हडा माणसाच्या माणसाची रयतेचीही तितकीच पर्वा होती। भारतीय नौदलाचा पिता म्हणून आज आपण त्यांचा गौरव करतो। पोर्तुगीज डच इंग्रजांकडून केली जाणारी लूट थांबवण्यासाठी इतर सर्व शासकांनी दुर्लक्षित केलेली कूटनीती नौदलाच्या बांधणीतून महाराजांनी केली। जहाज बांधणीची कामे आपण स्वतः करू ही त्यांची दूरदृष्टी होती। मायनाक भंडारी दौलत खान यांच्यासारख्या मातब्बर मार्गदर्शकांखाली त्यांनी पोर्तुगीजांकडून जहाज बांधणीची कला शिकवण्यास पाठवले खरे, परंतु पोर्तुगीज आपल्याला जहाज बांधणीची कला शिकवणार नाही याची त्यांना खात्री होती। म्हणूनच स्वतःच्याच बळावर स्वदेशीच्या निर्मितीची मुहूर्तमेट त्यांनी केली आणि 16 युद्धनौका बनविल्या। याच नौदलाच्या बळावर खंदेरीचे बंदर सुरतेचा हल्ला त्यांनी यशस्वी करून दाखवला आणि यातूनच शिवाजी महाराजांनी परकीयांना स्पष्ट इशारा दिला की मराठा स्वराज्याच्या निर्मितीसाठी आणि संरक्षणासाठी जमिनीवरच नाही तर समुद्रातही तोडीस तोड देण्याची ताकद आम्ही मराठा ठेवतो। सभासद बकरीनुसार महाराजांकडे वेगवेगळ्या आकाराच्या 400 जहाजा होत्या। आजच्या आपल्या मॉडर्न नेव्हीला याच मराठा नेव्हीचा हिस्सा समजला जातो। आज भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमानीला कान्होजी अंग्रे या मातब्बर सेनानीचं नाव देण्यात आलं। महाराष्ट्राच्या मातीलाच नव्हे तर समुद्र किनाऱ्यालाही अभिमान वाटावा असा रयतेच्या पोशिंद्यास आणि मावळ्यास अखंड भारताचा एक मानाचा मुजरा। इतिहासाच्या पानावर, मातीच्या कणावर, समुद्रांच्या लाटेवर, रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणाऱ्या त्या महान राजांना आज पुन्हा एकदा अखंड भारताकडून मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा।